आज से उद्धव ठाकरे दो दिवसीय विदर्भ दौरे पर है। उनके इस दौरे पर प्रतिक्रिया देते हुए नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने कहा कि महाराष्ट्र के शिवसेना प्रमुख है और महाराष्ट्र का कोई भी इलाका या कोई भी व्यक्ति किसी की जागीर नहीं है। महाराष्ट्र में कितने ही जागीरदार आए और निस्तो नाबूद हो गए, पर इस राज्य में शिवसेना का मतदार संघ है, इसलिए एक शिवसैनिक का मार्गदर्शन करने के लिए उद्धव ठाकरे पहुंचे हैं। साथ ही अंबादास दानवे ने कहा कि ये दौरा किसी राजनीतिक कारण से नहीं बल्कि संगठन को मजबूत करने के लिए है। हा महाराष्ट्र हा देश प्रत्येक माणसाचा आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब तर या राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे, त्यामुळे हा कोणत्या व्यक्तीसाठी नाही आणि हा कोणत्या व्यक्तीची जहागिरी कोणता एरिया कधीच राहत नाही। अशा अनेक अनेक जहागिऱ्या कधी कधी क्षणात नेस्तनाबूद या महाराष्ट्रात या देशात घडलेल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेचा तो मतदारसंघ आहे या ठिकाणी एक शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब जातात, पोहरादेवीचं दर्शन घेत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं याच्यात कोणत्या व्यक्तीविषयी जाण्याचा हा प्रश्न शिवसेनेचा मुळीच नाही। होतो आहे ना, पोहरादेवीचं दर्शनाला सुरुवात करूनच दौऱ्याची सुरुवात होते। शब्द वगैरे हा विषय मला असं वाटतं तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती नाही हा कोणता शब्द कोणाला दिलेला आहे, पण तो हा दौरा एक संघटनात्मक हेतून राजकीय हेतून होत असताना निश्चित संघटन पुन्हा मजबूतीनं जे आहेच आणि जवळपास 6-7 लोकसभेशी या दौऱ्याच्या निमित्तानं कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या 48 लोकसभा मतदारसंघाच्या बैठका आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत, त्याचा गाजावाजा आम्ही केलेला नाही, पण पूर्ण 48 मतदारसंघाच्या बैठका 6 महिन्यापूर्वीच झालेल्या आहेत आणि त्याच्यातून हळूहळू त्याच्यातलं जे काय काय कमतरता किंवा जे मजबूती या सगळ्या विषयात संघटन लक्ष देते त्या हेतूने हा दौरा आहे।